अजब वागणं, विचित्र नियम, वैयक्तिक आयुष्यात अजब केशभूषा यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांचा आणखी एक विचित्र प्रकार उघड झालाय. सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या किम जोंग यांची सोय जरी सेंट रेगिस या पंचतारांकित हॉटेलात झाली असली तरी त्यांनी स्वतःसोबत स्वतःचं पोर्टेबल टॉयलेट आणलंय. असंच टॉयलेट त्यांनी याआधी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भेटतानाही सोबत नेलं होतं. एवढंच नाही तर अगदी उत्तर कोरियात फिरतानाही ते स्वतःचं टॉयलेट घेऊन जातात. स्वतःच्या विष्ठेतून त्यांच्या आयुष्यातली गुपित परदेशी गुप्तहेर शोधून काढतील अशी भीती त्यांना वाटते म्हणे. त्यांना असलेल्या विकारांचा याद्वारे शत्रूंना शोध लागला तर त्याचा गैरफायदा घेतला जाईल अशी भीती त्यांना सतावते. म्हणून किम जोंग उन जिथं जातात तिथं त्यांचं स्वतःचं टॉयलेटच घेऊन जातात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.